अडीच वर्ष महाविकास आघाडी पुढील तर अडीच वर्ष शिंदे आणि फडणवीस सरकारची राजकीय स्थित्यंतरे झाली आणि राजकीय समीकरण देखील बदलली. तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून कर्मेना खऱ्या अर्थानं सार्थ ठरली की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकजुटीतून. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्ष यांची नैसर्गिक युती होऊन काँग्रेस राष्ट्रवादी आणि सर्व डाव्या आघाडीच्या पक्षांना भुईसपाट केलं. भारतीय जनता पक्षाशी जवळीक व्हावी अशी इच्छा साऱ्या शिवसैनिकांची होती, परंतु महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना या घटक पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद हाती मिळवलं खरं, परंतु गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ कायमच चर्चेत राहिला. अडीच वर्षात खूप काही झालं असं नाही, पण कुटुंबातल्या सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बंडाचा उठाव केला. तब्बल 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि स्वतंत्र गट त्यांनी स्थापन केला. शिवसेना बाळासाहेबांची, शिवसेना आमची असा दावा करत शिंदे गट नवीन तयार झाला आणि आपला जुना मित्र म्हणजे भारतीय जनता पक्षाशी त्यांनी सोयरी केली. पुढे काय राजकीय नाट्य संपूर्ण महाराष्ट्रात घडलं ते आपल्या प्रेक्षकांना सांगायला वेगळं नाही, पण ती वेळही नाही. आगामी येऊ घातलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. मग जुन्यांनाच पुन्हा मंत्रिपद मिळणार का नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळतं याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या पोटात गोळे उठण्यास आता सुरुवात झाली आहे, हे म्हणणं तेवढंच खरं ठरणार आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करता मालेगाव मध्यचे आमदार दादा भुसे, मनमाड नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची नावं देखील चर्चेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला नाशिक शहरातून देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या भाजपच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे, सीमा हिरे यांची देखील नावं जोरदार चर्चेत आहेत. ज्येष्ठांना संधी मंत्रिमंडळात मिळते की नवख्या चेहऱ्यांना हे अजून मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळं लवकरच होणारा मंत्रिमंडळ विस्तार हा सेना आणि भाजप आमदारांसाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावणारच आहे. सोबत नवा गडी नवे राज्य असं सूत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवलंबतात का हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरेल. त्यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलंच ढवळून निघालंय. उत्सुकता सगळ्यांची शिगेला पोचली. ती घटिका कधी जवळ येते जेव्हा मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते. या स्पेशल रिपोर्टसाठी नाशिकहून तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी नाशिक.